विक्रांत जाधव यांनी घेतल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली असं पाहायला मिळालं. तर यावरती आता प्रतिक्रिया देत आमदार भास्कर शेठ जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच त्यांनी असं म्हटलंय की 1952 साली पहिल्यांदा कोल्हापूरचे खासदार झालेले रत्नाप्पा अण्णा कुंभार यांनी 1995 साली पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर कोल्हापूरला गेल्यावरती माझा सत्कार केला. त्यावेळी त्यांनी आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचा सत्कार करण्याची परंपरा आणि विचार मला सांगितले, तेच माझ्या मनावर आजही कोरले गेले आणि हेच विचार मी माझ्या कुटुंबियांच्या मनावर देखील कोरले आहेत. त्यामुळेच ते जपण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो आणि म्हणूनच विक्रांत जाधव यांनी शनिवारी चिपळूण दौऱ्यावरती आलेल्या अजित पवार यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला असं स्पष्ट केलंय. घटना समितीच्या मसुद्यावर ज्यांची सही होती असे रत्नाप्पा अण्णा कुंभार यांनी माझा कोल्हापुरात सत्कार केला. मी म्हटलं अण्णा तुमच्यासारख्या वयवर्ष 85 वर्षाच्या माणसांनी माझा सत्कार का करावा. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की विधानसभेमध्ये मी तुम्हाला बघतोय, कारण तेही आमदार त्यावेळेला होते. मी माझ्या ज्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कुठल्याही पक्षाचा नेता आला तर मी त्याला शाल देतो, श्रीफळ देतो आणि त्याला पुष्पहार देऊन त्याचं स्वागत करतो. मी सामान्य माणूस होतो, मी नेता नव्हतो, पण माझं कौतुक त्यांना होतं. काही विचार हे मनावर कोरले जातात, काही उच्च परंपरा उच्च प्रथा ह्या जपायच्या असतात, जोपासायच्या असतात. त्या दिवसापासून माझ्या मतदारसंघामध्ये माझा विरोधी पक्षाचा नेता जरी आला, म्हणजे देवेंद्र फडणवीस माझ्या मतदारसंघात आले, मी त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. 52 आले त्यांचा केला. उद्धव साहेबांपासून मी दूर होतो. 2019 साली ते ग्वाघरला गीतेंच्या प्रचाराला आले, मी शाल श्रीफळ पाठवून त्यांचा सत्कार केला. जो जो म्हणून माझ्या मतदारसंघात किंवा तालुक्यात येतो त्याचा सत्कार करणं ही मी एक प्रथा ठेवलेली आहे.